तब्बल 2 वर्षाच्या कठीण कोरोना काळात कुठलेही सण उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. या मोठ्या दीर्घ प्रवासानंतर सर्व परिस्थिती सुरळीत झाल्याने मात्र यावर्षी सर्व धर्मीय बांधवांचे सण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या पवित्र रमजानचा आज अखेरचा दिवस म्हणजे रमजान ईद. हा मोठ्या आनंदाचा तसाच उत्साहाचा दिवस, म्हणूनच मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत आजच्या दिवसाची सुरुवात केली. सर्वांशी सलोख्याचं नातं जपणाऱ्या प्रवीण पाटील हे दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी सर्व मुस्लिम बांधवांसोबतच लहानपणापासून असलेलं मित्राचं समतेचं नातं जपण्यासाठी ते पवित्र रमजान ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देत होते. आज सकाळी गंगापूर गावातील नुराणी जामा मस्जिद बाहेर नमाज पठण करून येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील व गजाभाऊ गायक गुलाब पुष्पासह रमजान ईदच्या शुभेच्छा देत होते. तर तितक्याच आनंदात प्रत्येकाला आलिंगन देत घेत हा रमजान ईदचा आनंद प्रत्येक क्षणाला द्विगुणित होत असतानाच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी या सलोख्याच्या नात्याची भूमिका विशद केली. संकटात आपल्याला कोणाला भेटता येत नव्हतं, कोणतं सण साजरा करता येत नव्हतं, पण आज आपण 2 वर्षानंतर पूर्ण पदावर आलो आहे आणि त्या निमित्ताने आज ईदचा सण म्हणजे एकोप्याचा सण आज हा मोठ्या उत्साहाने आम्ही आमच्या गंगापूर गाव येथे साजरा करत आहोत. हिंदू मुस्लिम याचं एकटीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचं गंगापूर गाव. कुठल्याही प्रकारे जातीवाद नाही, कुठला धर्मवाद नाही, या अनुषंगाने आम्ही सर्व काम करत असतो. आज तुम्हाला वाटणार नाही, सगळे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आम्ही ईद साजरा करत आहोत आणि आपल्या माध्यमातून सगळ्या शहरवासियांना आज ईदच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या दुसऱ्याच्या पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. गंगापूर गावातील नुराणी जामा मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रवीण पाटील यांच्या सलोख्याच्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. आज ईद निमित्त प्रवीण पाटीलनी सर्वांना फुल देऊन ईद मुबारक केले, त्याबद्दल गंगापूर गावच्या वतीने व ट्रस्टच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच आजच्या या पवित्र रमजान ईद निमित्त गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं दिलेल्या बंदोबस्तासाठी या ठिकाणची विशेष नियुक्त असलेले क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक गायकर यांनीही असे सलोख्याचं नातं सर्वांनी जपा असं सांगत सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. गंगापूर गावातील बांधवांना ईदच्या मुबारक हार्दिक शुभेच्छा. गंगापूर गाव या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशनतर्फे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला असून गंगापूर गावातील जामा मस्जिद नुराणी जामा मस्जिद येथे शांततेत नमाज पार पडली. इथं गुण्यागोविंदाने दोन्ही समाजाचे लोकांनी येऊन मुस्लिम बांधवांचं फूल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि शांततेत नमाज पठण झाले. तसेच प्रवीण पाटील यांनी देखील समाज बांधवांना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओके. तसेच असंच सलोख्याचं नातं तिथं सर्वांनी बाळगावं जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारचा आमच्या प्रकार घडणार नाही. प्रवीण पाटील यांच्यासह नुराणी जामा मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत सत्कार केला, तर पोलीस पथकानेही रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.